लेकरं बाळ घरात होत वर, मग आता लिंबामुळं तटलं नाही तर आम्ही खलास झालो असतो. तर तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज. आणि सध्या काल परवा अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि आपण लवळमध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. आताच्या डाळिंब्याच्या प्लॉटमधले जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधतोय. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. स्वागत आहे. काय नेमकं सांगाल तुम्ही, कसे वादळीमुळं किती प्रमाणात तुमच्या डाळिंबीचं नुकसान झालं? माझ्या डाळिंबीचं नुकसान झाडं पडलेली आणि मोठा माल होता हे सगळा तुटून पडला वाऱ्यामुळं. आणि हे जे आपलं कागदवरनं जे टाकला तो कागद बी फाटला आहे. बरं, आता साधारणपणे किती नुकसान? जवळजवळ माझं नुकसान होईल की 1-1.5 लाखाचं तर सरळ नुकसान आहे आता सध्या. बरं बरं. वादळी वाऱ्यामुळं ही डाळिंबी जी लागलेली होती ती खाली पडली असं तुम्हाला आणि झाडं वाकलेत असं सांगायचं तुम्हाला? झाडं उपसूनच पडले ती. बरं, झाडं उपसून पडले ती आणि मोठा माल होता ती वाऱ्यामुळं सगळा तुटून पडला खाली. हॅलो. अवकाळी वाऱ्यामुळं जवळपास लवळमधील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आता आपण डाळिंबीच्या प्लॉटवरून केळीच्या बागेमध्ये येतोय. शेतकरी आपल्यासोबत आहे. अक्षरशः उतरायला आलेली बाग ते मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झालं आहे. ही दृश्य आपण आता पाहतोय. झाडं कशा पद्धतीनं जमिनीवरती झोपलेली आहेत आणि केळीचे घरचे घर जे लागलेले आहेत ते सुद्धा जमिनीवरती लोळलेले आहेत. शेतकरी आपल्यासोबत असणार आहेत. काय सांगाल तुम्ही, किती मोठ्या प्रमाणात नुकसान तुमचं झालं आहे? माझं नाव नवनाथ बबन गोरे, 1.5 एकर केळीची बाग आहे. असल्या दुष्काळ परिस्थितीत पाणी नसताना सुद्धा एवढं टँकरनं पाणी घालून बाग आणली. 40 किलोचा घड आहे. 5-6 लाख रुपये नुकसान आहे. हे शासनाने ह्याची दखल घ्यावी एवढीच विनंती तुमच्या माध्यमातून. अक्षरशः मोठ्या कष्टानं जोपासलेल्या बागा केवळ काल परवाच्या वादळी पावसामुळं झोपलेले आहेत. शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. केळीच्या बागा असतील, डाळिंबीच्या बागा असतील, याशिवाय व्यावसायिकसुद्धा असतील, त्यांच्या घरावरील पत्रे उडालेले आहेत, अनेक दुकानावरील पत्रे उडालेले आहेत. पण सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो शेतकऱ्यांना. आता आपल्यासोबत शेतकरी असणार आहेत. वादळी वाऱ्यामुळं अक्षरशः डाळिंबीच्या झाडाची मुळी जी आहे ती उन्मळून पडलेली झाडं आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती नुकसान झालं यावर शेडनेटसुद्धा टाकलेलं होतं. आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेणार. काय सांगाल? माझं नाव नलवडे सामदान श्रीमंत राहणार लवळ. आमच्या कालच्या वाऱ्यामुळं प्रचंड नुकसान झाले. 4-5 लाखाचे पूर्ण शेडनेट जाळे उद्ध्वस्त झाले. झाडे पडले, फळे भरपूर पडले. तरी शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यात यावी. वाऱ्यासह झालेल्या अवकाळीमुळे लवळच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आपण आता केळीच्या प्लॉटमध्ये आहोत. जाणून घेऊयात किती नुकसान झाले. काय सांगा? महादेवाजीनाथ भोंग नाव आहे. माझी 2.5 एकर बाग आहे केळीची. 700-800 झाडं मोडून पडलेले आहे ती आणि भरपूर नुकसान झालेलं आहे. 5-7 लाखाचे नुकसान झालेले आहे. शासनातर्फे कोणी पंचनाम्याला आले का अद्याप? शासनातर्फे कोणीही पंचनाम्याला आलेले नाही. तलाठ्या भाऊसाहेबाला सांगितलं असता ते पण आलेले नाहीत. तर माझी दखल घ्यावी. फक्त डाळिंब आणि केळी शिवाय इतर पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. शेतकरी आपल्यासोबत आहे. मिरचीला सध्या काय भाव होता आणि किती एकराचा प्लॉट आहे आणि उत्पन्न अपेक्षित किती आलं असतं? पण वादळी वाऱ्यामुळे किती नुकसान झालं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नाव गणेश गोडखे, राहणार लवळ. मिरचीचा 1 एकर प्लॉट आहे. वादळी वाऱ्यामुळे मिरचीचं नुकसान झालेलं आहे. मिरचीला 70-75 रुपये किलो रेट आहे चालूला. पण आता ह्या वादळी वाऱ्यामुळे फुलगळ सगळी झालेली आहे. त्यामुळे झाडं सगळी पडल्यामुळे आणि फुलगळ झाल्यामुळे 1-1.5 टन माल म्हणजे आता येणारा लागणार नाही. नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत आता दुसरे शेतकरी आहेत. त्यांचासुद्धा मिरचीचा प्लॉट होता. त्यांचं किती प्रमाणात नुकसान झालं ते जाणून घेऊयात. निलेश रामारे गोडके, 1 एकर प्लॉट आहे. आता सगळी मिरची अशी पडलेली आहे. काल परवा झालेल्या वादळाची तीव्रता किती होती हे आपल्याला इथं या घरासमोर आल्यानंतर निश्चितपणानं लक्ष येतील. आत्ता जे घर आपण पाहतोय त्या घरावरील पत्रे जे आहेत
ते वादळी वाऱ्यामुळे उडून समोरच्या घरावरती पडल्याचं आपल्याला दृश्य दिसेल. सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळामुळे ह्या घराचं प्रचंड नुकसान झालं. किती प्रमाणात नुकसान झालंय ते आपण जाणून घेऊयात. काय सांगाल आता नेमकं काय काय नुकसान झालं घरात? सगळ्यात पत्रे वगैरे उडून गेले. किती नुकसान झालं? संसार पूर्णच हे झाला उद्ध्वस्त. तर वादळी वाऱ्यामुळे जे आहे ते घरावरील पत्र उडून गेलेले आहेत आणि संसार उपयोगी जे साहित्य आहे ते अक्षरशः आता उघड्यावरती पडलेले आहेत. छोटे छोटे लेकर आहेत. सुदैव असं की या वादळी वाऱ्यामुळे पत्र उडून जात असताना कोणालाही इजा झाली नाही, मात्र संसार उघड्यावरती आल्याची दृश्य आपण लवळमधली पाहतोय. दोन लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. तालुक्यातील लवळ या ठिकाणी काल परवा झालेल्या वादळी वाऱ्यामुळं पावसामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांचं असेल किंवा व्यापारी गाळे असतील किंवा घरावरील पत्रे उरलेले असतील. आता आपल्यासोबत लवळमधील व्यापारी गाळेधारक जे आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात किती गाळे होते आणि किती प्रमाणात नुकसान झाले. 7 गाळे होते. तर 7 गाळ्याचे पाठीमागची बाजूवर 33 आणि पुढे 33 असे 66 पत्रे उडून गेले. त्याचबरोबर त्याचं स्टील अँगल ते सगळे उडून गेले. लाईटीचं टाकीचं ते नुकसान झालं. तर साधारण 3.5-4 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. दुकानं वेगवेगळे किती मोठं? त्यात एक स्टेशनरी दुकान होतं, त्यांचं 10,000 नुकसान काय उडून गेलेलं सामान ते गेलेलं आहे पुढे आपल्या शॅम्पू विम्पू ते. त्यानंतर एक कारखान्याचं शेतकी ऑफिस होतं, त्यांचं कपाट आणि टेबल खुर्च्याचं नुकसान झालंय. आणि एक खताचं दुकान होतं, तर त्यांचं जवळजवळ 10 बॉक्स फुटलेत, म्हणजे 20,000 त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर आज सकाळपासून सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती या पाहणी दौऱ्यावरती होते. सकाळी 3-3.5 तास झाले तुम्ही लवळमधल्या शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करताय. काय अपेक्षा आहेत आणि किती नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला? परवा झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळं लवळ व माढा तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आपण सर्वजण पाहतोय. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकवलेल्या डाळिंबाच्या बागा असतील, केळीच्या बागा असतील, मिरचीचे प्लॉट असतील किंवा आंब्याच्या बागा असतील, ह्या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्याचं तर नुकसान झालंच झालं, परंतु दलित वस्तीमध्ये मातंग समाजातील एका कुटुंबाचा सर्व प्रपंच त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला. घराचे पत्रे उडून गेले. आज त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही. याच्याबरोबर व्यावसायिकसुद्धा अनेक व्यावसायिकांनी या ठिकाणी आपल्या छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केले आणि ह्या वादळी वाऱ्यामुळं सगळ्यांचे पत्रे अनेकांचं साहित्य त्या ठिकाणी भिजलं, वाटोळ झालं, खराब झालं. आणि अशा पद्धतीनं व्यावसायिक असेल, शेतकरी असेल, ग्राहक असेल, नागरिक असेल, ह्या सगळ्यांना ह्या वादळी वाऱ्याचा फार मोठा फटका या ठिकाणी लवळमध्ये बसलेला आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे शेतीमध्ये फार मोठं नुकसान झालं, गरिबांच्या घराचं नुकसान झालं, अनेक व्यावसायिक कोलमडून पडले. आणि म्हणून आपण प्रशासनाला कालच विनंती केली की लवळमध्ये आणि तालुक्यामध्ये तातडीनं त्या ठिकाणी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करून त्याचे पंचनामे शासनाकडे तातडीनं सादर करावेत, जेणेकरून ज्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना आर्थिक मदत शासनाच्या वतीनं मिळणं अपेक्षित आहे. तशा पद्धतीच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून दिलेल्या आहेत. तसेच MSCBच्या माध्यमातूनसुद्धा जर विचार केला तर अनेक डाम उलगडून पडले. गेले 2 दिवस लवळ आणि परिसरामध्ये लाईटची व्यवस्था नाही आणि त्यामुळे MSCBच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा तातडीनं आज किंवा संध्याकाळपर्यंत या परिसरातील लाईट चालू करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. मला खात्री आहे हे जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानीचा भरपाई म्हणून शासनानं जो आपल्या माढा तालुक्यातील अहवाल आहे तो जिल्हाधिकारीमार्फत शासनाकडे पाठवावा, जेणेकरून या भागातील शेतकऱ्याला, नागरिकाला, व्यावसायिकाला लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी हीच अपेक्षा. साधारणपणे लवळमधील केळी, डाळिंब आणि मिरची असेल किंवा इतर नगदी पिकं असतील, साधारणपणे ज्यावेळेस आम्ही फिरत होतो त्यावेळेस 250 हेक्टरच्या वर याचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. मग या भागातील शेतकऱ्यांनी अक्षरशः टँकरनं पाणी घालून ह्या फळबागा जगवलेल्या होत्या, पण अवकाळीनं हातातोंडाला आलेला घास काही क्षणातच हिरावून घेतलेला आहे. शासनाला विनंती आहे की तातडीनं याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्यावा. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसट, लवळ.